परत एक फावट येवकार तुमकां आमचे बरोबर आसात मोहन रानडे. सर, एक सांगात की ही सगळी घटना जाल्यो ताजे उपरांत तुमकां अरेस्ट जालें, ताजे उपरांतचो भागात थंय आमी येवया, पण ह्याच दरम्यान खंय तरी आझाद गोमंतक दला भितर फूट पडली, डिफरन्सीस तयार जाले, स्वातंत्र्य सैनिकां मदीं डिफरन्सीस तयार जाले, बरे बरे स्वातंत्र्य सैनीक भायर सरले, हे डिफरन्सीस कित्याक तयार जाले ती म्हाका खबर ना. म्हाका हांव भितर आशिल्लो, म्हाका दिसता की चडशे अशे डिफरन्स पडूंक ना आनी जावंक शकना. मनशाचे स्वभाव आसता न्ही, जावंक शकता, पण म्हाका खबर ना ती. हांव भितर आशिल्लो न्ही. तुमकां अरेस्ट जातकीर खंय व्हेले आनी ताजे उपरांतचो हे कसो? गुळयो लागलेल्यो अगदी फुफ्फुसाच्या सकला गुळयो लागल्यो. म्हाका रायबंदरच्या हॉस्पिटल, पयलीं म्हापशाच्या हॉस्पिटलांत व्हेलें, थंय तांणी सांगलें रायबंदरच्या हॉस्पिटलांत त्या खबरां. रायबंदराच्या हॉस्पिटलांत पावलां तेन्ना काय रातचे 12 जाले जायत, आनी हांव बेशुद्धच आशिल्लो. तेणी ऑपरेशन बी केलें. दुसरे दिवशी सकाळी जेन्ना हांव जाग आयली म्हाका, तेन्ना असोच पडलेलो. हांवें उदक मागलें, तेन्ना ना उदक ना, ऑपरेशन केल्लें आसा, भितर घेवपाचें ना उदक. अशें 3 दीस हांव सारको संपूर्ण बेसावत ना, पण खुबसो बेसावत आशिल्लो. म्हाज्या खातीर तेणी संपूर्ण एक वॉर्ड रितो केलो, आनी त्या अवस्थेंतूय म्हाज्या पांय तेणी बेडी अडकयलो. बेडीन म्हाजे पांय खाटयेक बांदलेले. कितें दिसता म्हाका उठून पासून हें नासलें, पण तांकां दिसलें पण ना तो तेंचो हे. आनी पुलिसाच्या गराड्यांत हांव आशिल्लो. खबर करपाक 3 दीस जाल्या उपरांत म्हाका सुद्दां आयली, आनीक परतें जिवन सुरू जालें. 10 दिसान टाकें काडलें आनी रोकडेच म्हाका पणजेच्या क्वार्तेलार व्हेलें. आनी एका एका कोठडीत बंद केलें. बेड्योय आशिल्लो भितर आसतना सुद्दां जालें तें आयुश्य सुरू. थंयच्यान मागीर तुमी पोर्तुगालाक कशें व्हेलें आनी कित्याक व्हेलें? म्हाका तें रोकडें भरूंक सोदतालें जुलगमेन जाल्या उपरांत. तांकां हांव नको आसलो गोंयांत, कित्याक म्हाका तें डेंजरस समजतालें. म्हाज्या म्हाजी चावी जी आशिल्ली, ती चावी ज्या एका फळीच्या तुकड्याक बांदलेली आनी ताजेर लिहिले प्रिगोज म्हणजे डेंजरस. म्हाज्या कोठडीच्या भायरच्या दरवाजे चळी तशें म्हटलेलें, आनी नॉन कम्युनिकेबल अशें, इनकम्युनिकेबल नॉन अशें म्हटलें. आनी त्यामुळे कोणा कडेन म्हाज्या संबंद बी दवरूंक मेळनासलो. रखवालदाराक सुद्दां म्हाजे कडेन उलोवपाक परवानगी नासलें. तें म्हाका डेंजरस समजतालें. वातावरण नासलो डेंजरस, अर्थात ही तांची कल्पना हांव डेंजरस होतो. आनी म्हणून तें म्हाका गोंयांत दवरपाचें थंय नासलो. पण कितें तरी जालें आनी खबर ना म्हाका तें 5 वर्सां कित्याक रावलें म्हाका असो. पण ताका म्हाका भायर धाडपाचें आसलें. गोंय जेन्ना मुक्त जालें म्हूण कळ्ळें, ती बातमी तुमकां पोर्तुगालाक जेली भितर कळ्ळी? अगदी जेली भितर कळ्ळी, आनी मोठ्या नाट्यमय रित्या कळ्ळी ती. तेजे 19 डिसेंबराच्या सकाळीं जेन्ना आमकां मोजपाक म्हूण भितर गार्ड बी आयलें, आमची सदांची पद्दत आशिल्ली तांकां अभिवादन करपाचें. हांवें म्हटलें बोन दिय, सुप्रभात, अशें ते उत्तर दितालें. पण त्या दिसा खबर ना म्हाका तेणी उत्तरय दिवंक ना. आनी बरें गंभीर वातावरण आशिल्लें. म्हाका कळना जालें कित्याक इतलें गंभीर वातावरण. आनी पूण म्हाका तेच दिसा केस कातरपाक, म्हाजें केस मारपाक म्हाका तितल्या हेअर कटिंग सलुनांत त्याच दिसा हाडलें. आनी हरशी जो नामी केस मारतालो तो हरशी खूब उलोवपी, पण त्या दिसा तो उलोवंकच ना. हांवें बोंदीय म्हटलें, तेणें जापच दिवंक ना. म्हाका कळना हेचें कोण भायर पडला वो कितें खबर ना, पण इतलो गंभीर कित्याक? हांव चित्तालो केस मारून जातकच म्हाका पुरत्यो बेड्या घालून पुन्हा कोठडीत हाडलें. कोठडीत म्हाका ढकलले, दाण कन दार लावन घेतलें. आनी मागीर म्हाका कळ्ळें आज कित्याक सगळे कडेन गंभीर वातावरण आसा. 7 जाणां खातीर बांदिल्ल्या कोठडीत सेलांत आमी 16 जाणां आशिल्ले, तर 15 जाणांक बी म्हाजी वाट पळयताले तो केन्ना येता. आल्यावर म्हाका सगळे आलिंगन दिवंक लागले, परमेश म्हणजे कॉंग्रेचुलेशन्स म्हणूंक लागले. म्हाका कळना हे कित्याक. म्हाका गोंदळलेलो पळोवन तेणी वाट पळोवंक ना. आनी ते दिसा आयले वर्तमानपत्र उत्साह करून म्हाज्या फुड्यान धरलें. आनी पयल्याच पानार बातमी आशिल्ली की भारतीय सैन्यान गोव्यावर आक्रमण केलें म्हणून. खुशी जाली आमकां, सगळ्यांकच खुशी जाली.
हा भारतीय म्हणून म्हाका खुशी जाली गोंय स्वतंत्र जातलें. पण माझ्या वांगडा आणि ते तिथं थंय निग्रो आशिले आफ्रिकेतले स्वातंत्र्यारी त्यांकाय अन्न झालं. आणि हेर जे 12 जण पुर्तुगालचे त्यांकाय अन्न झालं. कित्याक त्यांनी लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध लढा पुकारलेला होता आणि बरीच वर्ष तुरुंगात गोयच्या स्वातंत्र्यात त्यांना त्यांची मुक्ती त्यांची मुक्तता दिसताली. कित्याक एक सालाधारण हुकुमशहान एक समज करून दिलो गोंया पुर्तुगालच्या लोकांचो की आम्ही जे असा खंबीर असा आमचे सैन्य खंबीर असा शूर असा आमचा एक एक जवान हा 10-10 भारतीय जवाना विरुद्ध लढू शकता आणि 20 आफ्रिकन सैनिका वांगडा झुजू शकता आमचं केन्नाच पराभव जावचो ना हे त्यांनी पुर्तुगीज जनतेच्या मनात बिंबून दवरलेले. आणि सगळे समजताले की पुर्तुगाली सेना ही अजिंक्य असा. पण पहिल्या फावट त्यांच्या ह्याच्यावर घालो पडलो आणि दाखवून दिले बाबा पुर्तुगीज. ताजे उपरांत त्यांचं तुमचे कडेन आशिल्लो बिहेवियर कसो आशिल्लो? कारण तुम्ही ताजे उपरांत उरले थंय, ताजे उपरांत त्यांचं बिहेवियर कसं आशिल्लो तुमचे कडेन? तसं सदाच्या भाषेनच कठोर आशिल्लो, त्यात काय हे येऊ ना. आता तो तुरुंग असा, तुरुंगात तसे जाताच असे म्हणून पण तुरुंगात तुमकां चांगली वागणूक दिली हो कितें. चांगली वागणूक जर तुमचे मित्र असले तर ते तुमकां चांगली वागणूक. बरोबर. शत्रूच्या तुरुंगात तुम्ही वता आणि म्हणता बो आमचे हाल झाले त्यात काय अर्थ ना. ज्यांका दिसता बो आपले हाल जाऊंक जायना तर त्यांनी वाटो घेऊंक जायना. आम्ही तो वाटो घेतलेलो. आम्ही जाणं आशिल्ले की तुरुंगात गेल्या उपरांत आपल्या पायात बन. म्हाका एक गजाल सांगात की तुम्ही ताजे उपरांत ऑलमोस्ट 1969 म्हळ्यार थंय उरले. अशें दिसता की त्या टायमार युद्ध कैद्यांचे जे एक्स्ट्रेडिशन जावपाचें आशिल्लें तातूंत भितर तुमचें नांवूय आयलें ना आनी खबरूय जालें ना. खंय चुकलें? पुस्तकांत हें जें सती जेवण आसा त्या पुस्तकांत भारत सरकारच्या धोरणा बद्दल बरयल्लें आसा. हांकां म्हाका कळना की आपण कितें नाथ पै जो आसा त्या नाथ पैन हांकां सांगलें नेहरू कडेन वो आपली दोन मनशां आसात तेलूद मशकान मोहन रानडे भितर आसात आपल्या 5,000 पुर्तुगीज सैनीक आसात आदी गव्हर्नर जनरल गव्हर्नरा पासून ते खालच्या सोल्जादा पर्यंत हे दोघांच्या दौरान ओलीस दौरान त्यांची मागणूक ना ही आमची नीत ना असे पंडितजीन सांगले. हे झाले. आणि मे 1962 सगळ्या पुर्तुगीज कैद्याक सोडले आमची काय मागणी करून ना. किती झालं हे दिसतं? खूप चुकलं हे दिसतं. हा वाईटपणान त्यांनी केले असे म्हणना व त्यांची एक त्यांचा एक विचार असलो की 5,000 सोडल्या उपरांत ते सोडतले आपल्या लोकांक इतले वाईट असू शकता. पण ते झाले की असे ना आपलं आपण चिंतता तसे तशी वास्तविकता नसता. तुमकां किती दिसता इट वॉज अ डिप्लोमॅटिक एरर काय डेलिबरेटली झाले? काय सांगू शकना. डेलिबरेटली असू शकता खबर ना. पण झाले फुडें जेन्ना कळ्ळें की आपलो एक मनीस तुरुंगात आसा तेन्ना हांगा मोहन रानडे विमोचन समिती म्हणून स्थापन जाली. सुधीर फडक्यान एकेकाळी गोवा विमोचन समिती म्हणून आशिल्ली गोव्याचे विमोचन करपा खातीर. आतां मोहन रानडेचें विमोचन करपा खातीर तांकां समिती स्थापन करपाक पडली. ताचो उद्देश आसलो की भारत सरकारचें लक्ष ह्या प्रस्ना कडेन भेदून घेवचें, संसदेत हो प्रश्न मांडपाचो, जागतिक स्तरावरही प्रयत्न करपाचो. त्यांनी सुरू केले आणि निमणे यश आले. त्यात 1964 मेक्सिकोची नेमणूक झाली. भारत आणि पोर्तुगाल यांच्यात काही राजकीय संबंध नसते, डिप्लोमॅटिक रिलेशन नसले. त्यांना भारतीय हितसंबंध जपण्यासाठी म्हणून भारतान मेक्सिकोची नेमणूक केली. आणि म्हाका दिसता की भारत सरकारपेक्षा मेक्सिको चढ दिसलें की याणें सुटूंक जाय म्हणून आणि त्यांनी प्रयत्न केले. इंटरनॅशनल रेड क्रॉस त्यांचं आणि इंटरनॅशनल संघटना यांनी यात वाटो घेतलो आणि म्हणजे झाली मग त्याला. 1961-1969 हो जो काळ असा तो आपणूय मुक्त जगपाक जाय आशिल्लो ही हे आज दिसता. कितें जालें की गोवा मुक्त जाल्या नंतर हांव म्हाजी मुक्तताय विसरला. माझे ध्येय साध्य झाले गोवा मुक्त करपाक. हा माझी मुक्ती इसरला. जेव्हा परत सुटून आले त्यांना मडगावात तुमचे भव्य स्वागत झाले.
अशी अशी अपेक्षा आशिल्ली स्वागताची? नाशिल्ली, बिलकुल नाशिल्ली अपेक्षा. निवेशन येऊपाचे आणि पुन्हा गोयात राहून राहपाचे अशी अपेक्षा नाशिल्ली. तिथे म्हटले स्वागत जाय ते, पण झाले ते. माका 55 हा भीतर पडलेलो आणि जवळ 14 हा गोयात पुन्हा येत आयला. ताका खूप आजाद दिसले. ते ना गोय सोडलेले 55 गोय सोडून ना, पण जेव्हा 55 हा गोयातसून भायर चळवळीत वाटो घेतला आणि बंदखणी गेला. तेव्हापासून गोयात किती चाललं काय खबर नाशिल्ले माका. आम्ही आमच्या सावेवेरे गावात एक छोटी झोपडी कशी बांधली, खोप कशी बांधलेली लोकांच्या मदतीन शाळेखातीर. त्या गावात वेतकच चांगली पक्की इमारत आशिल्ली. 11वीपासून म्हणजे SSC शाळा आशिल्ली. गावात दुसरी एक शाळा असलेली, दोन शाळा ज्या जाग्यात एक शाळा नाही, झोपडीत चाललेली शाळा. अजाब दिसले मला. आणि मुरगावच्या विमानतळापासून माझी मिरवणूक काढलेली आणि माझी सगळी भुरगी बिरगी शिक्षक म्हणजे भुरग्यांक घेऊन येतात. हे अजाब दिसले माका. पहिली इतले भुरगे बी शिकत नसले. हे सगळे गोयात किती असता एक झाले ना? ना हांवें आयल्यार केलें, जालो आसता एक बरेचशें काम बी केलें गोंयांत. पण निमणे दुयेंसपणाक लागून हांव पुण्याक गेलां. हांगा हांव रेड क्रॉसचो चेअरमन आशिल्लो. त्यानंतर चिंबलच्या झोपडपट्टीत आमी एक महिला व बालक कल्याण गृह म्हणून संस्था काढलेली. गोपाळ सिंग बी यांनी खूप पाठिंबा दिलो. बरें झालेलें. पण पुढे योगायोग असो असलो की हांव थंय पुण्यात स्थायीक जावपाचें. पुण्यात हांव स्थायीक जालां आणि थंय आता आमचें काम चालू आसा. आमी स्वामी विवेकानंद जीवन ज्योत म्हणून एक संस्था स्थापन केल्ली आसा. आमी विद्यार्थ्यांक मदत करता. खुबशे विद्यार्थी आसात जे हुशार आसात, बुद्धिमान आसात, अभ्यासू आसात, पण त्यांना आर्थिक संकटांचेर कोसळतात. तर त्यांना आम्ही मदत. तर लास्ट प्रश्न माझो, आज गोयात पळोवन किती दिसता? म्हाका बरें दिसता. वा गोंयाची प्रगती झाली, खूब प्रगती झाली आसा. ज्यांचो जन्म पुर्तुगीज काळात झालो त्यांना तर तो फरक खूप जाणवतलो. जाणवतलो. अरे गोंयकारांक जर नाव काढपाचे झाले, महान जावपाचे झाले, जाल्यार गोंय सोडून भायर वचचे पडटाले. एक दत्ताराम, ताका मास्टर दत्ताराम जावपाक गोंयच्या भायर वचचे पडले. आणि आजच्या दत्तारामाक जर मास्टर दत्ताराम जावचे असले जाल्यार गोंयच्या भायर वचपाची गरज ना, गोंयातच जाऊ शकता. हांगा शाळा कॉलेजां बी युनिवर्सिटी आसा. ते भायर जावपाची गोंयकारांक गरज ना. खूप बरें दिसता. बरें दिसता की तूं हांगा रावून व्हड जावपाक शकता. गोंयकार गोंयांत रावून व्हड जावपाक शकता. ते मोठे आसा. आतां काही जाणांक दिसता ना तेन्ना बरें आसलें. एक काण्याक नाल्ल मेळटालो, आतां 10 रुपये 15 रुपये नाल्लाक. पण ते खरें ना. तेन्ना एक काण्याक नाल्ल मेळटालो पण मजुरी आसली 8 आणे. मजुराची मजुरी आसली 8 आणे आशिल्ली. 8 आण्यांतलो एक ना एक आणे ताका नाल्लाक करता. आज तशें ना. आज मजुरी वाढलेली आसा. पण ते वाढलेल्या मजुरी कडेन लक्ष. प्रॉस्पेरिटी जाल्या. हां आज झालेली आसा प्रॉस्पेरिटी. आज जर एखाद्याक खुश खरोखरच ताका दिसता की आपण व्हडलें जावंक जाय, तो जावंक शकता. आज म्हाका खूब बहुजन समाजातले लोक ज्यांना पुर्तुगालची सत्ता आशिल्ली झाल्या ते शिकूंक पावनाशिल्ले. त्यांना भाटकराच्या ह्याच्यात पुन्हा आपल्या बापाय भाषेन हे करचे पडटाले, भाताची मळणी करची पडटाली. आज तशें ना. ते मुक्त झाल्ले आसात. हांव जेन्ना आयला हांगासर तेन्ना ह्या बहुजन समाजातले लोक मान ताठ करून भोंवतान म्हाका दिसले. गोंय व्हड जालां आनी गोंयकारूय व्हड जाला आनी तो गोंया रावन व्हड जावपाक शकता. ह्या गजालीचेर आमी आयची मुलाखत सोंपयतात. खुबश्यो यादी सांगल्यो, अनुभव सांगले आनी एक तेन्नाचो काळच आमच्या दोळे मुखार उबो केलो. सर बिझी शेड्युलाचेर आशिल्ले तुमी गोंयाक तरी आसतना मुलाखत दिली. थँक्स अ लॉट. इट वॉज प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्स अ लॉट.